मी कोणाशी तरी बोलत होतो जे इंटरनेटबद्दलचे तज्ज्ञ आहेत की काय चाललं आहे आजकाल कारण मला काही बातम्या आणि आमच्याच कामापलीकडे काही बघायला वेळ होत नाही कायमच इतर काही ब्राऊज करायला वेळ मिळत नाही म्हणून मी विचारलं लोक काय बघतायत काय शोधतायत आणि ते अगदी किरकोळ गोष्ट असल्यासारखं मला सांगत होते की सत्तर टक्के केवळ पॉर्नोग्राफी आहे सत्तर टक्के इंटरनेटवरचं ट्रॅफिक I mean, हे पॉर्नोग्राफी आहे मला माहित नाही की टक्केवारी बरोबर आहे की नाही पण याच्या जवळपास जरी असेल तरी मी म्हणतोय काय काय झालंय आपल्याला जेव्हा इतकी शक्तिशाली साधनं आहेत की आपण पूर्ण विश्वाबरोबर संवाद साधू शकतो तेव्हा यापेक्षा बरं काहीतरी नाही आहे का बोलायला आपल्याकडे मी नैतिक होण्याचा प्रयत्न करून हे चुक आहे ते चुक आहे असं म्हणत नाही पण मी म्हणतोय की अगदी सर्वप्रथम मानवजातीच्या इतिहासात आपल्याकडे अशी क्षमता आहे की आपण पूर्ण जगाशी बोलू शकतो एकाच वेळेस आधी कधीच याची कल्पनाही शक्य नव्हती नाही का तुम्ही तुम्ही समजून घ्यायला हवं हो की तुम्ही याला गृहित धरताय तुमचं इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप आणि ट्विटर आणि ईमेल या गोष्टी गृहित धरून चालू नका दिस इज द फर्स्ट टाइम ही पहिली वेळ आहे की आपण धर्तीवरच्या प्रत्येक माणसाशी बोलू शकतो हे महत्वाचं नाही आहे का की जे अगदी सर्वोत्तम शक्यता त्यांच्यापर्यंत पोचाव्यात बघा <laughs> आज तीन मोठे उद्योग या धर्तीवरचे म्हणजे पहिल्या क्रमांकावर आहे शस्त्रास्त्र निर्मिती दुसऱ्या हो नंबरवर आहे मद्य आणि तंबाखू दोघं मिळून तिसऱ्या नंबरवर हो आहेत औषध हे आपल्या बद्दल बरंच काही सांगून जात आपण कुठल्या प्रकारचे लोक आहोत नाही का अँड ऑन द इंटरनेट आणि इंटरनेटवर आहे पोर्नोग्राफी आपण एक पिढी म्हणून ही संधी घालवता कामा नये आपण या सेक्स विड्या लोकांना आणि मुलं विकणाऱ्या लोकांना या जगावर राज्य करू देता कामं नाही कसं आपण मुलं विकणाऱ्या लोकांना त्यांच्याशी घाणेरड्या गोष्टी करणाऱ्यांना या जगावर प्रभुत्व हो गाजवून देऊ शकतोय सांगा मला आपण त्यांना करून देतोय सगळं आपल्याला त्यांच्याशी लढण्याची गरज नाही लोकांना वाटतं लढण्याची गरज आहे नाही आपण त्यांचे डोळे दिपवायला हवेत सकारात्मक गोष्टींनी